आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलातील एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी श्री अमोल माने ज्यांची नेमणूक सध्या मेढा पोलीस स्टेशनला आहे, पाठीमागच्या आठवड्यात त्यांनी गस्तीवर असताना कुख्यात गुंड जो पुण्यातनं फरार झालेला होता गजा मारने त्याला जेरबंद केलेला आहे। हा गुंड जो गजा मारने आहे हा जेव्हा जेलमधनं सुटला त्याची मुक्तता झाली आणि त्यांनी जे मोठ्या प्रमाणात 3-400 गाड्या घेऊन जे पुण्यापर्यंत अभिनंदन सगळ्यांचे प्रदर्शन केलं त्यावेळीच मी पुण्याच्या CP ना पिंपरी चिंचवडच्या CP ना पुण्याच्या ग्रामीण SP ना तातडीनं त्याच्यावर कारवाई करायचे आदेश दिलेले होते। पण तेव्हापासून तो फरार होता, पण आमच्या मेढ्याचे अधिकारी श्री माने आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे एक वाहन चालक आहे कांबळे या दोघांनी गस्तीवर असताना दोघांनीच या ठिकाणी त्याला नाकाबंदीमध्ये या ठिकाणी पकडलं, पाठलाग करून पकडलं आणि जो आरोपी पुणे पोलिसांना आणि सातारा पोलिसांना हवा होता त्याला अतिशय कमी मॅनपॉवर मनुष्यबळ कमी असताना सुद्धा माझ्या पोलीस दलातल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्यांना या ठिकाणी जेरबंद केलं। आमचे सातारची SP श्री बनसल, आमचे अतिरिक्त SP श्री धीरज पाटील या दोघांचं सतत या गुन्हेगाराच्या शोधासाठी पाठलागावरती होते, कसा त्याला कसा ट्रॅप करता येईल आणि या सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नातनं एक कुख्यात गुंड या ठिकाणी सातारा पोलिसांना पकडण्यात यश आलं। मी आमच्या या माने असतील, आमचे तिथले ते अधिकारी कर्मचारी बाकीचे असतील त्या सगळ्यांचं राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून आज सत्कार केलेला आहे आणि त्यांना विशेष पदक अशा शौर्य कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचं मिळावं यासाठी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मी निश्चितपणानं शासन स्तरावरती प्रयत्न करेन।